सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे मुंबई दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता ग्रहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जय माता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. कोरिवळे येथे गॅस्ट्रो साथीच्या रोगाचे थैमान. नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. कराड तालुक्यातील उमरज पासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या कोरिवळे या छोट्याशा खेडे गावात गत 4 ते 5 दिवसांपासून गॅस्ट्रो या साथीच्या रोगाने थैमान घातलं असून अवघी 1200 लोकवस्ती असलेल्या या गावात आजपर्यंत जवळपास 40 गॅस्ट्रो बाधित रुग्ण सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता ग्रामस्थांच्याकडून व्यक्त होत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने नाले सफाई, पाईपलाईन दुरुस्ती, पाण्याच्या टाकीची स्वच्छता याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे ही गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचे ग्रामस्थांच्याकडून सांगण्यात येत आहे. आज गावात इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची साथ पसरली, त्याच्या संदर्भात तुम्ही काय म्हणू शकाल? कशामुळे हे पसरले? कशामुळे? ते पाणी टाकी दिसली नाही, काय नाही, किती दिवस झाले. बरं, गावात कधी हे बाटल्या वापरल्या नाहीत, काय नाहीत, बाटल्या दिल्या नाहीत, पोटॅशियम नाही, विहिरीत पोटॅशियम कधी टाकलेलं नाही. बरं, त्याच्यामुळे सगळं ते वाढत जाते. कुठं पायपा लिकेज आहेत, ते काय आहे, त्या काय नाही, डांबराखाली गेलेल्या ते पायपा, त्याच्यामुळे सगळं झालं. अर्ज दिलेला का ग्रामपंचायतीला बाबा लिकेज इथं आहे आमच्या इथं, काय करा? पंचायती बघित नाही, इथं बॉडी सगळी बघतात ना, पाणी कुठे लिकेज आहे, काय कुठे आहे. आता मध्ये तर पाईप फुटलेली तशी चालू होती, 2 दिवस चालू तशी ठेवली. बरं, ते सगळं पाणी नाल्यात आलेलं आहे, सगळं पाणी इथेच होती. बरं, आणि नाले साफसफाई संदर्भात काय सांगाल? नाले इकडे साफसफाई होतच नाहीत, होतच नाहीत, होतच नाहीत. बरोबर, आणि पाणी पुरवठा कसा आहे? स्वच्छ पाणी पुरवठा आहे का दूषित? दूषित आता आता पहिला सुशिक्षित होता, आता दूषित झाले 8 दिवस. बरं, किती दिवसापासून ही साथ चालू झाली? शनिवारपासून. किती लोक बाधित आहेत या साथी? आता प्रत्येक दवाखान्यात बघायचं गेलं तर एरमच्या तर 1-7-8 असतील, कदम डॉक्टरच्या तर 1-7 असतील, 10-12 आहेत. मी पाटील डॉक्टरांच्या होतो. बरं, पोटॅशियम वाटलं म्हणतात आरोग्य केंद्राचे अधिकारी. मी संतोष गणपतराव मोहिते, कोरिवळे गावचा ग्रामस्थ नागरिक असून आज जी गॅस्ट्रो सदृश 40 ते 50 लोक गावातील जे उपचार घेत आहेत त्यास पूर्णपणे ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे. ग्रामपंचायत ला 1-2 दिवसापूर्वी नवीन ग्रामसेवक आले, त्यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेऊन ग्रामसफाई नाले वगैरे साफसफाई चालू केली, पण त्या याच्या आधीच 1 दिवस हे आजाराचं प्रादुर्भाव वाढल्यामुळं आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्यास पूर्णपणे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी आज सगळ्यात 5-6 महिने होऊन गेले तरी पाण्याची टाकी साफ केलेली नाही, नाले साफ सफाई केली नाहीत. कधीतरीच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्याकडनं नाले साफ करून घेणं हा असला प्रकार जो चाललेला आहे तो आता तरी ग्रामपंचायतीने थांबवून लोकांच्या आरोग्याचा जो खेळ चालू आहे, आरोग्याशी जो जीवनाशी जो खेळ चालू केलेला आहे तो ग्रामपंचायतीनं थांबवावा आणि आता तरी लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची कृपा करावी ही मी ग्रामपंचायती प्रशासनाला विनंती करतो. दरम्यान येथे नव्याने नियुक्त झालेले ग्रामसेवक त्यांनी गावातील तुंबलेली गटारे खुली करण्याचा तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून प्रत्येक कुटुंबाला मेडिक्लिअर औषधाचे वाटप सुरू केले आहे. मी आता 5 तारखेलाच गावचा चार्ज घेतलेला आहे आणि गावात चार्ज घेतल्यानंतर सद्यस्थितीत हे किरकोळ स्वरूपाचे रुग्ण गावामध्ये आढळून आलेले आहेत. काही लोकांना
उलटी जुलाब यांसारखे आजार लक्षणं लोकांमध्ये दिसून येत आहेत. तरी आम्ही पाण्याचं शुद्धीकरण केलेलं आहे, आडाचं शुद्धीकरण केलेलं आहे आणि गावातील गटर सफाईला सुरुवात केलेली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला आम्ही मेडिकल बॉटल वाटप केलेलं आहे आणि ही 7-8 टक्के आणण्यासाठी आम्ही 100% कसोशीनं प्रयत्न करून लवकरात लवकर लोकांचं आरोग्य कसं सुरक्षित राहील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी जे काही आवश्यक उपाययोजना आहेत त्या आम्ही करणार आहोत. तसेच गॅस्ट्रोच्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व 7 रोग नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे पाण्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल. जेव्हा गावामध्ये 7 झाले होते याच्या आधी एपिडेमिक झाला होता तेव्हा एक पंचायतीला आपण पत्र दिलं होतं, त्याच्यामध्ये गटारे वाहती करावी, घाण काढावी, पाणी संदर्भात सुद्धा सांगितलं होतं की वेळोवेळी समजा शुद्धीकरण करण्यात यावं, त्याच्यावर काही सुद्धा झालेलं नाही. आमचं काय असतं माहितीये का, आम्ही आल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं तर आम्ही तो फॉलोअप घेत असतो प्रत्येक वेळी आलेल्या. हा तर आम्हाला काय माहितीये का, तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं की आरोग्य विभागाचं दुर्लक्ष आहे, साहेबांनी जसं बोललं होतं बरं का, तर आम्हाला जेव्हा समजा जेव्हा कधी काही सूचना आल्या किंवा काय आल्या आमच्याकडे 2-2, 3-3, 4 आहे स्टाफ कमी आहे तरी सुद्धा आम्ही ऍडजस्टमेंट करून सुद्धा या गावाला सेवा देतो. रविवारपासून आम्ही इथं चालू आहे, कंटिन्यू चालू आहे गावामध्ये. तर फक्त कसं आहे माहितीये का की आमच्या रघुनाथ थोरात कराड निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वैश्यधारी न्यूज. धन्यवाद. सर्व कुटुंबासाठी कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बस्त्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये. फ्रेश माल नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली.